राहुल दादा मधल्या फाटीला गाडी समान होती, पण त्याच टायमिंगला जसा जसा घाट चढ लागला त्या टायमिंगला मथुरने जोर पकडला, काय बोलता त्याबद्दल? पुढे गाडी जोरात पलते ना, खालून कमी निघते गाडी आपली. पण अशा वेळेला आज म्हणजे ह्या सगळं समोर पाऊस येणार, त्याच्यामध्ये शर्यत जमली आहे, खूप अटीतटीची होती, काय बोलता त्याबद्दल? आनंद आहे, ते पण सामनेवाले माझ्या मित्र परिवारच होता. तुम्ही भाऊ का नाही ऐकत रे? तर दादा काय, कारण का ते पण होतं पावसाचं पण बघायचं, अचानक पाऊस आला, काय वाटत होत? पावसाचं काय, आता निसर्गावर ते देवाची देणगी आहे त्यांनी दिलेली, मग ते कधी पाऊस वगैरे पडणार. दादा काल मी मैदानात आलो होतो आणि आपली सुद्धा मुलाखत घेतली, तेव्हा सांगितलं होतं की मी जेव्हा मैदानची पाहणी केली तेव्हा मैदान सुरुवातीला बरोबर सरळ होतं आणि वरती थोडासा चढ वाटत होता, मग तिथे असं वाटलं की आपलं थोडा चढ असल्या कारणाने मथुर कुठे थोडासा नाही, बैल आपला बेमारच आहे थोडासा. तर आमची एक आता ते पण त्यांनी बॅनर असा टाकलेला का शर्यत कोणत्याही कारणात कॅन्सल नाही होणार, थोडासा बैल आपला तापात आहे थोडासा, मग त्याच्यामुळं आज काही प्लॅनच नव्हता म्हणजे. पण आता शब्द गेल्यानंतर तर त्यांचे पण हाऊस होते, त्यांचे पण मुलीचा वाढदिवस आहे, मग ते पण मित्र ते आहेत माझे, मग ते मैत्रीपूर्वक झाली शर्यत. दादा सेकंड शर्यतची जे बैलं असतात मन्या भाई मन्या राजू जवळकरांचा घाट माता येतो, सेकंड शर्यत आहे तो घाट यायचं आहे, तसा सराव झालेला का आधीमध्ये? नाही नाही कधीच नाही. काय काय त्याबद्दल बोलतात दादा? प्रत्येक खेळ हा शर्यतींचा तो आपल्या प्रेमाचा आणि जिवाळ्याचाच आहे, तो कोणताही असू द्या, घाट असू द्या, नऊगाड्या दहा गाड्या असू द्या, नाहीतर आपला बिंदोड असू द्या, आपल्याला प्रत्येक खेळाची फक्त आपल्याला हौस पाहिजे आणि आपण प्रामाणिक राहिल्यानंतर मग ते कोणत्याही खेळामध्ये यश भेटतो आपल्याला. तर आम्ही पण विचार नव्हता केला का आपण मथुर घाटावर जाऊन यश मिळवेल, यश प्राप्त करेल, माझं नाव करेल. प्रत्येकजण पहिले यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट टाकायचे, हा फक्त बिंदोडलाच पळणार, तीन पाटी तीन फेरे नाही पळणार असं. दादा पण अचानक जेव्हा चिठ्ठ्या लॉट पाडले जातात मथुर कधी कधी पब्लिकने लागतो, कधी कधी चार नंबर फाटीमध्ये येतो, कधी कधी मध्ये लागतो, मग तो सराव ती तयारी मग ते कसं जुळून येतं दादा ह्या गोष्टी? सराव तयारी वगैरे काहीच नाही आम्ही केली याच्या आधी पण नाही, खाली बिंदोडलाच पळवायचो आपण. मग पोरं पण बोलायला लागले की आपण साताऱ्याला वरती पण पळूया आपला बैल, जे फॅन फॅमिली होती ते पण बोलायचे. दादा भारत केसरीला जळगाव गुजरात एमपी बिमपीवरून पण बैल आले, त्या बैलांच्या जाती आता त्या नागोरी आहेत, खिल्लार क्रॉस आहेत, कोसा खिल्लार आहेत, मथुरचं आणि जेव्हा साम्य एक म्हणतो एक जुळवा जुळवा करायची असे फोन येतात दादा तुम्हाला का? त्यांचे पण ब्रीड वेगळे आहेत, सगळीकडून येतात, पण एखाद्याला शब्द गेला ना मग शब्दाच्या खातीर. आता त्या दिवशी पण बघा आपण शब्द दिला होता घरनिकीच्या राजाला, पण शब्दाखातीर त्यांना आपण तो बैल पळवला त्या मैदानाला, म्हणजे एखादा जर शब्द द्यायचा आणि गेला बाबा तुझ्या बैलामध्ये बैल पळणार, मग तो बैल कोणता ना कसाही असू द्या, मग ते आपल्याला शब्दासाठी पूर्ण करावंच लागतो, नाहीतर शब्द द्यायचाच नाही एकतरी. पण आतापर्यंत म्हणजे फोन तर भरपूर आले असतील, पण आता कुठले आता जोपर्यंत मी येतात फोन सर्वांचे येतात. कुठे मामा जा ना मामा. अरे सांगणार शुभम फोन येतात, तुम्ही म्हणतात की शब्दात बांधलं गेलो तर बांधलं गेलो, पण अशा वेळेला खरं कर की बाबा आपली एक तयारी करून ठेवायची आपण की बाबा मथुरला पण पळवायचंय असं असतं मनामध्ये की बाबा मला पळवायचंय. कसं ज्या टायमिंगला रणजित निंबाळकरांचा त्या टायमिंगला फोन आला, घाटावरचे ती बैलं बिंजोडला चालतोय, परत आपली बैलं पण तिथे घाटावर जातात आहे, मग काहीतरी थोडं वेगळं करायचं, काय वाटतं त्याबद्दल? आता काय मैत्री खातीर जर त्यांनी आता इकडे शर्यत केली, आता आपला चालू आहे बिंजोड, त्यांना बोललो सर बिंजोडच्या टायमाला तुम्ही मुंबईमध्ये आमच्याशी शर्यती करा, जेव्हा पावसाळा चालू होतो आमचा मथुरवरती असतो तेव्हा तुमच्याशी पावसाळ्यात तुमच्याकडे गाड्या करेल मी, कारण की हान्य हळ होतात. आपण पण कुठे गेलो दर्शनाला वगैरे फिरायला गेलो आपण पण थकून जातो प्रवास करून, तसंच ते पण एक जीवच आहे ना. दादा घाटावरती तर आपला मथुर नाव करतोयच आणि फायनलला सुद्धा राहतोय, आताच विषय झाला बिंजोडचा बादशाह, बिंजोडचा बादशाह तर मथुर आहेच दादा, शंभर जर शर्यत झाली असेल एखाद दुसरी शर्यत असते तेव्हा मथुर हारलेला असेल. मथुर स्वतः मुले नाही हारलेला आहे, आतापर्यंतचा इतिहास काढा कोणी बोलत असेल ना मथुर हारलाय, तर माझा मथुर आज सुद्धा नाही हारला, कारण की तो स्वतःच्या मुले नाही कधी हारला ना, स्वतः मुले कधी पराभव नाही झाला, कधी इतिहास काढा मथुरचा जर बघायचा असेल तर, बारकाईने बघा
तेच म्हणतो 100% मधून 1% असावा तो आपल्या चुकी मुले पण असेल पण तो 99% जिंकतच आला त्याच्या मुले नाही हरला मला एवढं दिसतंय भले माझ्या मुले हरला असेल पण त्याच्या मुले नसला म्हणून तर त्याला बिनजोडचा बादशाह बोलतात दादा मी कधीच त्याला आतापर्यंत ना त्याच्यापासून कधी दुखावलो नाही कधी काय पराभव झाल्यानंतर पण मला त्याच्यावर तेवढाच प्रेम करायचं आणि आयुष्यभर मी माझ्या मुलांसारखा त्याच्यावर प्रेम करतो दादा अजून एक प्रश्न आहे जेव्हा तुमच्या धावणीला बैल असतो आणि तुमची चालन बोलतो तुम्ही जेव्हा येता तेव्हा मथुरला कसं समजता की तुम्ही आलाय म्हणून ओळखतो आता आवाज एक ट्युनिंग असते कारण का आता मी बघितलं आताही बैल हंबरडा देत होता आणि आम्ही बघितलं व्हिडिओ घेतला तू कशा मुले कशावरून हंबरडा घेत होता जेव्हा आता इथे होत होता बघ काय माहितीये का आता तसं आपल्याला अक्कल आहे प्रत्येक जनावरांना आज पाळीव प्राणी आहे त्याला अक्कल असणार ना आज रोजचा एकत्र बसणं उठणं म्हणजे एक असते ट्युनिंग खायला घातल्यानंतर आवाज देणं धुताना आवाज देणं तर त्याला शांत करताना आवाज देणं एक तर ऍग्री स्वे भरपूर दादा अजून शेवटचा प्रश्न दादा मथुर हा फक्त तुमच्याच म्हणजे तुम्हालाच तो सांभाळला जातो का असं असं काहीच नाही कोणत्याही नंदीला जीव लावा तुम्ही जीव लावला सुद्धा तरी तुम्हाला म्हणजे ॲक्टिव्हपणा दाखवेल असं काय नसतं तुम्ही रोज आल्यानंतर रोज त्याच्याकडे त्याचा सांभाळ केल्यानंतर त्याच्याशी बोलणं चालणं असं होतं आपलं ट्युनिंग होते एक थांब शांत राहा या सगळ्या गोष्टी दादा मला एक आवर्जून विचारायचा प्रश्न या बैलगाडा क्षेत्राच्या महासागरामध्ये राहुलभाई पाटील मथुर त्यांचा सगळा मित्र परिवार सामाजिक कार्यामध्ये कारण का मी तुम्हाला कधी पण जेव्हा भेटतो तेव्हा विषय असतो सामाजिक कार्याचा सामाजिक कार्यामध्ये राहुलदादा पाटील मथुरची सगळी मंडळी काय काय बोलू शकतात ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तर सामाजिक कार्यामध्ये म्हणजे आता एक आपल्या देशावरच त्याच्या रिलेटेड बोलतो आता बैलगाडा शर्यती संदर्भात सामाजिक सामाजिक कार्याचा बोलताय तुम्ही आता सामाजिक कार्याबद्दल बोलायला गेलो तर आता आपण तर आपले कार्य चालूच असतात पण असा कसा असतो फक्त इलेक्शन आणि राजकीय विषय असतो तो गावापुरती मर्यादित असतो आपल्याला काय पूर्ण महाराष्ट्रभर काही उभा नाही राहायचं आहे मग जिथे जिथे आपल्याला वाटते सामाजिक कार्य करण्याची जिथे जिथे आपल्याला चान्स भेटते तिथे तिथे आपण करत राहतो आणि जिथे समाजामध्ये कोणतेही कार्यक्रम असतील उत्सव असतील प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपल्या जायला वेळ भेटत असेल टाईम द्यायला भेटत असेल आता गणपतीमध्ये सातारा कोल्हापूर सांगली भरपूर ठिकाणी फिरलो पुणे वगैरे ना आपल्याकडं पण रेग्युलर 10 दिवस फिरावं लागते मग नवरात्रामध्ये पण तसंच फिरावं लागतो ना बाकी लग्न कार्य असतातच ते एक मैत्रीच्या प्रेमापोटी ह्या नातेवाईक असतील त्या प्रेमापोटी जावं लागतं जा ना कोराडीला कर जरा दादा तुम्हाला तर वरती कंट्रोलमध्ये तिकडे जायची गरज नसते कारण का मथुरची गाडी 100% लागते पण अशा वेळेला तो ड्रोनचा निकाल बाबा ती ॲक्युरेसी बघायची निकाल बघतच नाही राहत मला काही आवडत पण नाही ते जे आपण पंच ठेवतो एकदा पंचांनी निर्णय दिल्यानंतर मग तिथं आपला काही चालत नाही ना आपण काही बोलायलाच नाही पाहिजे तसा बोलत पंच कशासाठी ठेवतो अंपायर कशासाठी ठेवतात एकदा एखाद्या बॅट्समॅनला आऊट दिला भले आऊट नसेल तरी पण बॅट्समॅन चुपचाप निघून जातो त्याला अलाउडच नाही आहे का त्यांच्याशी चर्चा करणे त्यांना बोलणे दादा आता बिनजोडमध्ये अजून एक नावाची भर झाली ते म्हणजे महान भारत केसरी बहीण हरण्या त्या टायमिंगला जेव्हा हरण्या आला खूप म्हणजे ॲक्च्युली तुमचे तर रिलेशन आहे त्यांच्याबरोबर चांगले बर मथुरबरोबर पण म्हणजे म्हणतात ना अजून एक आहे की बाबा पाठीमागच्या युट्यूबच्या माध्यमातून यांच्या चॅनलला आता काल का परवा दिवशी ना कालच त्यांना बोललो होतो सगळ्या गोष्टी ते बबलू फुलोरे बबल्या जाताना माझे संबंध काय आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि हरण्याबैल माझा आहे तसा मथुर जसा आहे या सगळ्या गोष्टी मी चर्चा केलेली आहे यांच्या युट्यूबच्या माध्यमातून त्याच्याबद्दल आता काय विषय का खाली बबलेदानी बैल नावामध्ये सांभाळून पळवला पाहिजे योग्य पेहरे केले पाहिजेत आधी जे पेहरे करायचा अगलपगल ते नाही केले पाहिजेत पेहरा चांगला केला पाहिजे मी त्याला त्याच्या घरी जाऊन पण त्याला फुलगुच्छा घेऊन गेलो होतो तेव्हा मी त्याला सल्ला दिला होता दादा दादा कसा प्रेमापोटी दोस्तीचा चांगला माणूस आहे बबलेदा प्रेमापोटी लगेच हो बोलून जातो प्रत्येकाला पण काय होतं नंतर हसणारी मंडळी भरपूर असते आपल्यावर मग त्याला बोललो मी का पेहरा कर तुझ्या म्हणजे भले 2 नंबरचा असला तरी द्यायचा पण एकदम कोणाचा एकदमच 3 नंबरमध्ये असला ना आपला मग ते काय होतं घोडाबैल होतं एक प्रमाणे मग बैलाचा पळ पण त्याच्यामध्ये कमी होतो आणि नाव पण कुठे तुम्हाला असं वाटत नाही की दिवसेंदिवस जसा क्रेज वाढत चालतोय सोशल मीडियाचा हा सगळा प्लॅटफॉर्म हा सगळा बैलगाड्याचा महासागर त्याच्यामध्ये असं वाटत नाही की चुरस होते आहे पण त्याच्यामध्ये चुरस काय दिसतंय का तुम्हाला चुरशीचा काय
आज शर्यतीमध्ये बघताय का एवढ्या शर्यती झाल्या, काय दिसतंय का चुरशीसारखं काय? मला नाही आवडत आहे. आता ज्या लोकांनी आज आमचे ज्यांनी बैल बी पळवायचे बंद केल्यात आमचे नावामुळे, आज आम्ही हरून जितणारा माणूस आहे. आज आम्ही ओपन नाव देतो. पहिले ज्यांनी ज्यांनी जी लँग्वेज यूट्यूबच्या माध्यमातून वापरली होती, काही आरोप पण केले होते आमच्यावर, हे बघा आम्ही ओपन नाव देतो. ओपन आम्ही घरी बैल बांधून नाही ठेवला, घाबरून कोणाला राहिलो नाही. दहा वेळेला हरजीत होणार, दहा वेळेला शर्यत खेळायचं आहे तर प्रेमापोटी खेळायला पाहिजे. मग ते कुठेतरी कोणाला दुखवायचं म्हणून हे सर्व नाही. आता मी आता बघा ज्यांनी ज्यांनी माझ्याशी आता माझ्याशी शर्यती केल्या, दोन तीन पराभव झाले माझे, बिंदोडला दोन पराभव झाले, पण मी कधी असा विचार नाही केला का मला त्यांच्याशी शर्यत करायची. मी त्यांना घेणतच नाही. चल माझं मी पर्सनल जे माझ्याशी प्रेमापोटी शर्यती करतील मी त्यांच्याशी शर्यती करतो. पण ते आत्मसंयम कसं ते बाळगता टायमिंगला का का फॅन फॉलोअर सांभाळ? ऍक्च्युली तुम्ही त्या दिवशी पण बोललेला पुण्याच्या मैदानामध्ये मी हरू मी बघा जिंकू दे हरून जितू मला हे बघा हारायचं आणि जितायचं मला काहीच म्हणजे हे नाही पडत, कारण की माझ्या मथुरने मला एवढा महाराष्ट्रभर देशभर प्रेम दिलाय तर मी काय ते हे कारणा दोन अर्थ हे करून बसू म्हणजे रुसून बसू. मला पहिली गोष्ट तर बघा कोणी वैयक्तिक ते म्हणजे नादी लागायचा विचार करतात ना, मग मी वैयक्तिक घेतल्यानंतर मग मी लास्टपर्यंत मग एकतर मी बरोबर नाही तर समोरचा बरोबर. पण या गोष्टी आता आपण कशा तरी या शर्यतीला कुठेतरी कलंक नको लागायला म्हणून या सगळ्या साईडला ठेवतो. आता आपण प्रत्येक गोष्टी प्रत्येक शर्यती शौकिनांनी म्हणजे एकत्र येऊन आता जे झालं गेलं गांगीला मिळालं, पण आता आपण प्रेमात येऊन एकत्र येऊन असं मनात काय ठेवलं नाही पाहिजे. तुमच्या नंदी आहे त्याच्यावर आमचा प्रेम आहे, तुम्ही पळवा बिंदात, असं काय नाही. तुम्हाला आमच्याशी शर्यत नसेल करायचे आम्ही नाही करणार, पण त्याच्यावर अन्याय नका करू, त्याला पळवा. आज त्याचा पळ चांगला आहे, महाराष्ट्रभर सगळ्यांचा प्रेम आहे. तर असा कुठेतरी म्हणजे घरात बसून आणि हे करून असा काही करू नका. दादा कालच आपण मुलाखत घेतली होती आणि त्याच्यामध्ये हरण्या बैलाचा जो मालक ज्या नावाने धावलाच होतो दादांच्या साहिल मुलगा, तर त्याच्यावर ते एका आपल्या बैलगाडा शर्यत प्रेमीने कमेंट्स केली होती. मला ते त्या उत्तर देताना आले त्याच्यावरती की साहिल नेमकी काय होतं, कसा काय गेला तू? साहिल एवढा क्यूट पोरगा होता ना. साहिलचा एक फोटो बघितला मी, म्हणजे साहिल आता काय आमचा एक काय बोलू त्याला, बोलायला शब्द नाही माझ्याकडे. साहिलचं ते बबलेदाची हायवा होती, जो गाडी जिथं आता यो बांधतो हरण्या रस्त्यात तिथे तो हे करायचा. ते सप्लायरचा त्यांचा व्यवसाय आहे. तर जेव्हा गाडी सप्लायरसाठी काहीतरी मटेरियलसाठी जात होती, गाडी आली रिवर्स, त्याचा काही लक्ष नव्हता, तो खेळत होता तिथं, तो टायरामध्ये गेला. तर म्हणजे तेव्हा असं आमच्यावर दुष्काळ पडलं, एकदम संकट कोसळलं, म्हणजे सगळा सुनसान होता आमचा गाव. कारण की आज बबलूदांनी मैत्री एवढी जोपासलेली आहे का, आज म्हणजे ज्याच्याशी दोस्ती केलेली आहे कधी कोणाला नाराज नाही केला, कधी कोणाला उद्धट नाही बोलला ना. जेव्हा पण बैल आणला ना भाऊ, पहिलाच टाईम मला सांगितला भाई आपला बैल आणला आपण असा असा. तर म्हणजे एक असते ना प्रेमापोटी एकमेकाच्या दुःखात ना, मिनी पण त्याला त्याच्यावर आपला जीव आहे असं काय नाही. सगळे पोरं आम्ही सगळे एकत्रच असतो. कित्येक वेळेला दादांनी पण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून प्रेम दिलाय. ओके, काय संबंध आहेत ते तुम्हाला त्यांनी पण दाखवलेले आहेत. दादा आता जरा वेगळा प्रश्न घेतो. स्वामींचा उपास झाला जस्ट आणि तुमच्या बरोबर तुमच्या मंडळींनी पण सगळ्या फॅम फॅमिली कधी देत नाही त्याच्याबद्दल, कारण काय बघितलं नाही. हा बघा याचं सांगतोय मी, हा कन्ना आहे, हा माझ्यापेक्षा जुना आहे. हा जेव्हा यांच्या म्हणजे मला तिथले स्वामी आहेत यांचे वडील आहेत, त्यांनी सांगितलं होता की दादा मेरे को लड़का नाही हो रहा था तो मेरे मैंने उधर ये किया, मतलब देवाला मी प्रार्थना केली की मला पोरगा झाला, त्याला मी जेव्हा म्हणजे पैदाशी आज जातोय म्हणजे याचा जन्म झाला तिथून हा माल टाकतोय ना, ह्याला मरेचपर्यंत तिथे माल टाकणंच टाकणं आहे, कारण की हा त्यांच्या नवसाचा आहे. कारण की देवाची लीला खूप आहे. खाली आपण देवावर व्यवस्थित आपण सगळ्या पूजापाठ या चांगल्या कर्म केले तर नक्कीच त्याचा चांगला होतो. म्हणजे याचंच उदाहरण घ्या आता, म्हणजे उदाहरण कन्नाचा. दादा माझा शेवटचा प्रश्न, आता तुम्ही केतन दादा बोललेत की समाजकार्याबद्दल, तर घाटावरती एक तुमची मुलाखत बघितली होती आणि तुम्ही सांगितलं होतं की कोणाला गरीब मुलांना तिकडचं, कारण तिकडची फॅन फॉलोइंग तुमची खूप जास्त आहे, तर मी शैक्षणिक रित्या कोणाला मदत करता येईल तर मी करेन, असा कधी एखादा कॉल आला का तुम्हाला किंवा तुमच्याकडे ती विनवणी? भरपूर असे कॉल्स येतात, पण आम्ही पण पहिले आमची टीम आहे ऑफिसची, तर त्यांना पहिले व्यवस्थित तिकडूनची माहिती काढायला सांगतो, बाबा नक्की याला गरज आहे का, नक्की याला आवश्यक आहे. असे भाऊ खूप कॉल येतात. काल पण एकाचा कॉल आला का, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना जागा नव्हती भेटत, तिथे काही इमर्जन्सी होती एकदम,
तर त्यांना मी करून दिलं इकडून आला होता साताऱ्यावरून फोन. म्हणजे असे समाजकार्य एवढं आहे ना की मी काल सुद्धा गेलो होतो ना दोन मिनिट काल सुद्धा गेलो होतो तरी ते त्यांच्याकडे ते मदतीसाठी येत होते. मेन कोविडमध्ये खरी गरज होती आपल्या देशावर, म्हणजे एकदम महाराष्ट्रावर असं संकट कोसळल्यासारखं होतं. पण तेव्हा आम्ही खूप म्हणजे आता काय ते केलेलं ते मला नाही आवडत काय या सर्व दाखवायच्या गोष्टी. पण मी सांगतो यूट्यूबच्या माध्यमातून का प्रत्येकाने असं थोडं थोडं तरी केलं पाहिजे असं बोलतो. ज्याच्याकडे आहे त्याला बोलतो. मला एक सांगा, जेव्हा तुम्ही म्हणजे खाली वेळ असतो तुम्हाला बिझीच असाल यूट्यूब तुम्ही चाळता आणि त्याच्यामधल्या कमेंट वाचता नाही? कारण का म्हणजे कसं असतं की कारण की भाऊ कसं असतं माहितीये का, तेवढं आपण बघत नाही राहायला पाहिजे माझ्या दृष्टिकोनाने. बिझीचा विषय नंतर राहिला, पण या गोष्टी थोड्या साईडला ठेवल्या पाहिजेत. कारण की काय होतं माहितीये का, आज हे सोशल मीडिया आहे, सोशल मीडियामध्ये जेवढं आपण प्रेम देऊ ना ते आपल्याला तेवढंच प्रेम देणार, त्याच्या डबल प्रेम देणार. म्हणून आपण जेव्हा काही गोष्टी करतो बोलतो चालतो या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आता मी काही गोष्टी तुम्हाला बोललो म्हणजे तुम्ही पण समजून जायला पाहिजे का आपल्याला कुठल्याच नंदीवर अन्याय नाही करायचा. प्रत्येकाची हाऊस आहे, प्रत्येकाचा बैल पळतोय त्यांनी पळवा. आता आमच्याशी जे केलेले आहेत गाड्या, अजून एक काहीतरी मागे खेडकाली शर्यत झाली होती रणवीरमध्ये, तेव्हा पण पराभव झाला होता. हा मग कधी आम्ही त्यांना फोन पण नाही केला शर्यतीसाठी, आम्ही विचार पण नाही केला त्यांना. कधीही विचारा तुम्ही दोन्ही गाडा मालकांना का राहुल पाटीलनी तुम्हाला कधी फोन केला का शर्यतीसाठी, तुम्हाला कधी हिनवला का? आता मी नाही त्यांना गवसून त्यांची शर्यत करून त्यांना वापस टाकू शकत. पण ते नाही आपल्या काय, चल दुसरा नवीन एन्जॉय करायचा शर्यतीचा मस्त एकदम. जेवढी फॅन फॅमिली असते ते पण त्याचा आनंद लुटणार, आपण पण लुटणार, सगळ्यांनी लुटा. हरलेल्यांचं बी स्वागत करायचं, आपण जितलेलो आपण बी हारजित. मी तर पहिले हारून जितलेला माणूस आहे म्हणून त्याच्यामुळे काय ते करायचं. दादा आता एक शेवटचा आणि जातात एक शेवटचा, आजच्या मैदान दोन शब्द, आजच्या मैदानामधले दोन शब्द काय बोलताय आजच्या मैदानाबद्दल? जे आता आजच्या मैदानाबद्दल बोललो तर सगळ्यात आधी आमचा कुंदन दादा माली भेटला मैदानामध्ये, सुरुवात तिथून झाली. कुंदन दादांनी जो प्रेम दिला, आज जे आमचे पिसवलीवाले आहेत, आता पंकज वगैरे सगळा आमचा ग्रुप आहे, वापस आमचे रणदीप भाऊजी वगैरे आमचे भाऊजी आहेत, हे पोरं आहेत जेवढे आजूबाजूचे सगळे, जोपर्यंत इथून येण्यापासून जाण्यापर्यंत सोबत असतात. सातारा असो काही असो, आता पंकज सारखा व्यक्ती बाईक घेऊन येतो तिथपर्यंत ना, अजून एक त्याच्यासारखा दोघे दोन, म्हणजे प्रेम आहे, प्रेम आहे, जीव आहे आपल्यावर, आपल्या मथुरवर जीव आहे. म्हणून आपण सगळ्यांशी एकदम हसत खेळून राहायला पाहिजे आणि प्रत्येकाला फोटो काढण्यासाठी प्राधान्य दिला पाहिजे. म्हणजे कोणीवाले पण आहेत तसे, हेडुसनवाले सगळी गँग आहे आमची. महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करतोय दादा, असाच प्रेम ठेवा. मी काय बोललो, मथुर आहे तोपर्यंत ना, काय याच्यानंतर पण ठेवा, त्या दिवशी बोललो. हा दादा धन्यवाद, चला धन्यवाद.